सुयोग हॉस्पिटलमध्ये संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला. नाशिक पंचवटी येथील सुयोग हॉस्पिटल येथील बातमी. अज्ञात व्यक्तीने कोयत्याने केले 18 वार, डॉक्टर राठी यांची स्थिती गंभीर. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल. वैयक्तिक वादांतर्गत 24 तारखेला घडला संबंधित प्रकार. आम्ही जेव्हा आमचे 8:30 वाजता ड्युटीला आलो, त्याच्यानंतर आमचं मेडिसिनचं काम चालू होतं. मी आयसीयूला इथं ड्युटीला होतो, सर तिथं कॅबिनला तो माणूस आणि ते आले, ते बघितलं मी. त्याच्यानंतर सरांनी तिथं ते कोणतरी असं आल्यानंतर ते सर करता लावले, पर्सनल गोष्ट काही असेल. मग त्याच्यानंतर त्यांनी करता लावलं, ते थोड्या वेळ त्यांच्या काहीतरी बोलणं झालं असेल. मग त्याच्यानंतर मला इथं मेडिसिन मी करत होतो, त्यानंतर मला मारण्याचा आणि शिवेगाळ काय असं करण्याचा आवाज आला. त्याच्यानंतर मी कर्टन उघडून बघितलं, तेवढा तो त्याच्या हातात त्या माणसाच्या हातात कोयता होता आणि तो सरांवरती वार करत होता. मग त्याला मी ओरडलं तिथं, तसंच तो मागे फिरला आणि तो कोयता माझ्यावर हे करायच्या अगोदर मी ह्या दरवाज्याने बाहेर बोलवायला गेलो बाकीच्यांना. तोपर्यंत तो दरवाजा त्यांनी मधून तो लॉक केलं होतं. त्याच्यानंतर तो उघडला आणि त्या दरवाजाने पळून गेला. मग आम्ही मध्ये आलो, तोपर्यंत तो पळाला. मग सरांना आम्ही इथं बेडवरती घेतलं. नाशिक शहरामध्ये जे डॉक्टरवर हल्ला झालेला आहे काल, तर त्या संदर्भात आमचा तपास चालू आहे आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर आम्ही अटक करत आहोत. हे काही खाजगी वादातून हा इश्यू झालेला आहे. डॉक्टर पेशंट अशा प्रकारचं ते दिसत नाही आहे प्रथम दर्शनी जरी, तरी पण डॉक्टरांची जी सेक्युरिटी आहे, सर्वच डॉक्टरांची, ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आपल्या सगळ्यांनाच डॉक्टरांची मदत घ्यायची नेहमीच गरज लागते, त्यामुळे ते सेफ राहणं आणि सेक्युअर राहणं आपल्या समाजासाठी आणि आपल्या शहरासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठी आम्ही आउट ऑफ द वे जाऊन जे लीगली आहे आणि आमचे सर्व प्रयत्न सर्व स्तरावर आम्ही करत आहोत.